आणि आता नागपूरवरून एक महत्त्वाची बातमी हाती येते. बेंगलोरवरून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं तांत्रिक बिघाडामुळे नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलंय. रात्री 1:30 हे विमान नागपूर विमानतळावर उतरवलं गेलंय. तर अचानक विमानाचं लँडिंग करण्यात आल्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडालाय. गेल्या काही तासांपासून जे प्रवासी आहेत ते विमानतळावर ताटकळत बसलेत. तर आता दिल्लीहून प्रवाशांसाठी दुसरं विमान बोलावण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे नागपूरचे ब्युरो चीफ प्रवीण मुधोळकर यांच्याकडून. प्रवीण, काय अधिक माहिती आहे, आताचे अपडेट्स काय आहेत? आता एक विमान बोलावण्यात आलेलं आहे आणि या विमानाच्या माध्यमातून प्रवाशांना दिल्लीला सोडलं जाईल. त्यामुळे आता जवळ 1 ते 8 सकाळपर्यंत म्हणजे जवळ 6-7 तास त्या प्रवाशांना तात्काळ जावं लागलं. लहान मुलंही होते, वृद्धही होते, ज्येष्ठ नागरिकही होते. त्यामुळे एअरलाईन्सला नवीन विमानाला जवळ येणं तास का लागला. त्यामुळे आता एक नवीन विमान आलाय. या विमानांना जवळ 11:00 सुमार या प्रवाशांना दिल्लीला सोडलं जाईल. धन्यवाद प्रवीण तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल. तेव्हा जे प्रवासी आहेत ते अद्यापही नागपूर विमानतळावर ताटकळत आहेत. मात्र एक माहिती मिळते आहे की आता दिल्लीहून एक विमान